रामटेकमधून गेल्यावेळी शिवसेनेकडून निवडले गेलेले कृपाल तुमाणे पुन्हा रिंगणात असून काँग्रेसनं मात्र आपला उमेदवार बदलला आहे. माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना उमेदवारी मिळाली असून त्यांचे दावे प्रतिदावे आता आपण पाहूयात. मागच्या 5 वर्षांमध्ये माझ्या मतदारसंघात आपण जर बघत असाल तर अनेक रस्त्याचे नॅशनल हायवेच्या माध्यमातून काम करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे नायफर सारखी संस्था, केंद्र सरकारची संस्था आली, माईलचा 1000 करोड रुपयाचा नवीन प्रोजेक्ट आम्ही खापा माझ्या जन्मगावीत सुरू करतो आहे, त्याचं सुद्धा भूमिपूजन झालं. नागपूर आणि भंडाराला जोडणारा जो मुख्य नदीवरचा पूल होता तो सुद्धा त्याचं काम सुरू झालं. असे अनेक कामं आमच्या मतदारसंघामध्ये आता सुरू झालेले आहे. IIM आहे, IIIT आहे, एम्स आहे, नागपूर इंडिया हेल्थ मिशनचा 1000 बेडेडचा हॉस्पिटल, रिसर्च सेंटर, हे सर्व माझ्या मतदारसंघामध्ये सुरू झालेले आहे. स्थानिक विकासाचे अनेक मुद्दे आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, शेतीचा प्रश्न आहे, ज्याला ॲग्रिकल्चरल डिस्ट्रेस म्हणतात. रोजगाराचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचे प्रश्न आहेत, युवकांचे प्रश्न आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वासार्हतेचे प्रश्न आहेत. या सर्व मुद्द्यावरती आम्ही ही इलेक्शन लढणार. प्रश्न माझ्या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत, पण त्यातले जे महत्त्वाचे मुद्दे शेतकऱ्यांचा विषय आहे, त्या शेतकऱ्यांच्या विषयाला हात घालून त्यांना न्याय देण्याचा मी प्रयत्न करतो. मी सुशिक्षित आहे, प्रशासनात काम केलेलं आहे, ती माझी स्ट्रेंथ आहे. शिवाय जे मुद्दे मी आता आपल्याला सांगितले, शेती, पाणी पुरवठा, बेरोजगारी किंवा मॅलन्यूट्रिशन, आदिवासींचे प्रश्न, हे सर्व प्रश्न मला अवगत आहेत, आणि त्यामुळे त्याच्यावर मी चांगला उपाय करू शकतो असं मला वाटतं.